नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी जे चंद्रग्रहण होणार आहे अर्थात हे खग्रास पद्धतीचं चंद्रग्रहण आहे त्याचा जो प्रभाव आहे हा प्रभाव तूळ राशीवर कशा प्रकारे पडणार आहे कोणत्या गोष्टीत की ज्या महत्त्वाच्या आहेत या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत जसे हे चंद्रग्रहण दिनांक आठ नोव्हेंबरला होणार आहे हे चंद्रग्रहण एशिया ऑस्ट्रेलिया Amerika, अमेरिका म्हणजे पूर्व अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या ठिकाण किंवा या विभागातून पाहायला मिळेल त्याचप्रमाणे या दिवसाचं म्हणजेच आठ ज्या आठ नोव्हेंबरचं जे वेद आहेत ग्रहणाचे जे वेद आहेत ते सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत तुम्हाला पाळावे लागेल त्याचप्रमाणे वृद्ध अशक्त किंवा ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा सकाळी अकरा वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत तुम्ही या ग्रहणाचे वेद आहेत ते पाळू शकता त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतर स्नान देवपूजा तपण तर्पण किंवा श्राद्ध होम हवन दान या गोष्टी तुम्ही सूर्यास्तानंतर करू शकता खास करून गर्भवती महिलांच्या संदर्भात सांगायचं झालं तर साधारणतः तुम्हाला हे ग्रहण पाळणं थोडंसं महत्त्वाचं आहे या दरम्यान घराच्या बाहेर तर पडूच नका परंतु जर का पडाव असं वाटलं तर सूर्याकडे सरळ सरळ बघू नका तर काही त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला मिळू शकतील तर या संदर्भातली काळजी घेणं महत्त्वाचं राहील तर हे झालं ग्रहणाचं जनरल जे गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्हाला पाळायला हव्यात या संदर्भातली चर्चा आता आपण तुमच्या राशीबद्दल म्हणजे तूळ राशीबद्दल थोडीशी चर्चा करू तर लक्षात घ्या तुमच्या राशीकरता जे चंद्रग्रहण आहे ते साधारण हे चंद्रग्रहण थोडंसं वेगळा आहे या संदर्भ लक्षात घ्या याच्या आधी म्हणजे साधारण पंधरा दिवसाच्या अंतराने ही दोन च ग्रहणात येत आहेत पंचवीस ऑक्टोबरला झालं सूर्यग्रहण जे की लक्ष्मीपूजनच्या दिवशी होतं दिवाळीच्या दिवाळीच्या मोसमामध्ये किंवा दिवाळीच्या त्या दोन तीन दिवसामध्ये आणि आत्ता जे आहे ते चंद्रग्रहण असणार आहे म्हणजे पंधरा दिवसाच्या अंतराने ते अमावस्येला होतं आता हे पौर्णिमेला आहे आता हे जे चंद्रग्रहण आहे म्हणजे चंद्रराहूची युती जी आहे ती तुमच्या सप्तमात होणार आहे आणि सूर्यकेतीची जी युती आहे ही तुमच्याच राशीमध्ये येणार आहेत आता या ग्रहणामध्ये थोडासा वेगळेपणा असा आहे की या म्हणजे दिनांक तीस ऑक्टोबरपासून मंगळ जो ग्र ग्रह आहे तो वक्री झालेला आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये मिथुन राशीमध्ये आता याचे जे परिणाम या या आहे परिणाम या ग्रहणामुळे आणखीन जास्त अॅग्रिव्हिट होणार आहे त्याच्यामध्ये आणखीन जास्त जास्त भर पडणार आहे म्हणूनच हे जे ग्रहण आहे थोडंसं महत्त्वपूर्ण राहतील तर या संदर्भात कोणती काळजी घेणं महत्त्वाचं आहे यासंदर्भात सुद्धा थोडी चर्चा करू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे ग्रहण आहे हे ग्रहण तुमच्या सातव्या स्थानात होणार आहे म्हणजे सातव्या स्थानामध्ये चंद्र आणि राहूची युती होणार आहे लक्षात घ्या यामध्ये दोन तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत जसं की तुमचा सप्तमेश मंगळ तोही तुमच्या भाग्यस्थानात वक्री झाला आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध अतिशय जास्त प्रमाणात ताणले जातील त्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहील आणि जर का आधीपासूनच जर का तुमच्या नात्यामध्ये काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन आहेत तर ते नातं तुटणं ना किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी टोकाच्या वगैरे जाणं अशा गोष्टी किंवा असे प्रसंग समोर उभे राहू शकत राहू शकले अर्थात तुमची जी राशी आहे समतोलत्व राखणारी रास आहे संयमी रास आहे परंतु कधी कधी आपण भावनेच्या आरे जाऊन चुकीचे निर्णय घेतो किंवा टोकाचे निर्णय घेतो तर अशा प्रकारच्या काही गोष्टी किंवा परिस्थिती तुमच्या समोर उभ्या ठाकल्या तर लगेचच्या लगेच निर्णय घेऊ नका पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे ग्रहण आहे ह्या ग्रहणाचा जो प्रभाव आहे तो साधारण पाच सहा साधारण सहा सात आठ नऊ दहा पाच दिवसामध्ये जास्त प्रमाणात जाणवणार आहे तर या पाच दिवसामध्ये अशा प्रकारे जर का तुमच्या प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन आले तर लगेच लगेच निर्णय घेऊ नका पहिली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही तुम्हाला थी थी। तुम्हाला परिस्थिती दिसतील हे प्रमाणात भ्रमित करणारे असेल कारण जो पाया असतो तो साधारण भ्रमित करणं तुमची मानसिकता तुमचे विचार तुमची विचारण्याची पद्धत ही थोडीशी भ्रमित झाल्यासारखं म्हणजे समोर जे तुमच्या येतं ते बऱ्याच वेळेला बरोबर नसतं परंतु त्यावेळेला आपल्याला वाटतं किंवा त्यावेळेस आपल्या भावना जास्त प्रदीप्त होतात तर या ठिकाणी तुमचा जो महत्व गुणधर्म आहे तो म्हणजे संयमीपणा तो तुमच्या समोर येणं किंवा तो तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणं थोडंसं गरजेचं आहे संयमी असणं संयमी राहणं हा संदर्भ अतिशय महत्वाचा राहील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्याच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्त्वाचं राहील ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे आणि दुसरी एक साधारणतः तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित सुद्धा आहे महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीवर वादविवाह देतील आणि हे वादविवाह वाद वाद थोडे वाढले सुद्धा जातील आता याच्या जा मागे सुद्धा थोडासा गैरसमजाचाच हे असेल आणि आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला एखाद्या कुठूनही म्हणजे पैशाच्या संदर्भात काही व्यवहार तुमचे फायनल झालेले असेल किंवा तुम्हाला पैसे येणे असतील ते मात्र या दरम्यान तुम्ही अजिबात अपेक्षा करू नका कारण त्या संदर्भात अशा काही गोष्टी तुमच्या नजरेच असतील की ज्याबद्दल तुम्ही म्हणजे अपेक्षाही केली असेल तर त्या संदर्भात सुद्धा थोडंसं तुमचा भ्रम निराव हो याबद्दल थोडीशी काळजी घेणे असा प्रकार काही प्रकार झाला का की हिरमोच लहू नका किंवा तुमचा हिरमोन होता का नये कारण हे जे प्रभाव ज्या ज्या वेळेस कमी होईल त्यानंतर त्याचे जे अनुभव ते तुम्हाला चांगल्या प्रमाणात देऊ शकतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी ज्या महिला कर्मचारी असेल त्यांच्यापासून थोडस राहा म्हणजे गोष्टी त्यांच्यावर त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी काहीतरी वादविवाद होतील आणि हे वादविवाद थोडे वाढेल का तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे किंवा आपल्या जे अन्याय होतोय किंवा त्या ठिकाणचे वरिष्ठ आहेत ते काय आपल्याशी नीट वागत नाहीत अशा काही गोष्टी होऊ शकतील म्हणजेच थोडंसं नकारात्मक जो तुमचा दृष्टिकोनात तयार होईल परंतु आता जो सांगितला कालावधी या कालावधी दरम्यान थोडस संयम सा सर्वार्थ साधनं म्हणतात तो संदर्भ थोडासा तुम्हाला मनात ठेवायला लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या वैवाहिक जोडीदाराच्या नातेसमधे जास्त तांदे जाणार नाही याकडे थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण राहील अर्थात या दरम्यान तुमची जी ने काम असेल तर तुम्ही करू शकता परंतु आत्ता जे सांगितलं अशा प्रकारच्या काही क्षेत्र काही गोष्टी वेगळ्या प्रकारच्या होत असतील तर तुम्हाला संयम आणि काम घेणं गरजेचं राहील तर मित्रांनो हे होत राशी करता साधारणतः जे जे अन्य राशी करता सुद्धा जे परिणाम परिणाम आणि त्या संदर्भातले जे व्हिडिओ आहेत ते अपलोड झालेले आहेत मंगळ बकरी जे मी मगाशी सांगितलं भाग्यस्थानामध्ये बकरी आहे तो जवळजवळ तीस ऑक्टोबर पासून ते जवळजवळ चौदा तेरा चौदा जानेवारी पर्यंत म्हणजे जवळजवळ अडीच महिने हा वक्री राहणार आहेत तुमच्या भाग्य आणि अष्टम अष्टमस्थानामध्ये अर्थात त्याचे जे परिणाम आहेत आहेत किंवा अन्य करता सुद्धा त्याचे जे परिणाम संदर्भातले व्हिडिओचे लिंक सुद्धा या व्हिडिओच्या शेवटी दिली जाईल जरूर बघा आणि आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद